नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनल मध्ये। चला मित्रांनो, आज सुरुवात करत आहोत आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 सेतु अभ्यासक्रमाची आहे मित्रांनो ही उत्तर चाचणी। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि मित्रांनो ते लिहून सुद्धा घ्या। आता मित्रांनो, प्रश्न पहिला, कोणत्याही 10 प्रश्नांची उत्तरे लिहा असा हा प्रश्न आहे। मित्रांनो उत्तर जरा बाजूला दिली आहेत त्यामुळे जरा समजून घ्या। बघा मित्रांनो काय म्हणतात, प्रश्न पहिला काय, पृथ्वी सतभोवती फिरते त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हणतात परिवलन। तो शब्द आहे तो परिवलन। प्रश्न पहिलेचं उत्तर आहे परिवलन। प्रश्न दुसरा, पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते? मित्रांनो याचं उत्तर लिहू शकाल तुम्ही, पृथ्वीवर जर पाणी नसते तर कोणतेच सजीव जगू शकले नसते। पृथ्वीवर जर पाणी नसते तर कोणतेच सजीव जगू शकले नसते। प्रश्न तिसरा बघा, आपल्या गावातील सार्वजनिक सुविधा कोणकोणत्या? तर मित्रांनो गावामध्ये काय काय असतं सार्वजनिक, तर आपल्याला सांगता येईल दवाखाना, शाळा, वाहतूक, वाचनालय इत्यादी सार्वजनिक सुविधा असतात। मित्रांनो तिसऱ्याचं उत्तर लिहा, दवाखाना, शाळा, वाहतूक, वाचनालय इत्यादी सार्वजनिक सुविधा असतात। प्रश्न चौथा बघा काय, नकाशात सूचीचा वापर कशासाठी केला जातो? तर मित्रांनो चौथ्याचं उत्तर बघा, नकाशातील सांकेतिक खुणा, चिन्हे याचा वापर कोणते घटक दाखवण्यासाठी केला आहे या विषयाची माहिती देण्यासाठी सूचीचा वापर केला जातो। मित्रांनो चौथ्याचं उत्तर जे इथून सुरुवात करायची इथपर्यंत ते लिहायचं आहे, नकाशातील सांकेतिक खुणा, चिन्हे यांचा वापर कोणते घटक दाखवण्यासाठी केला आहे या विषयाची माहिती देण्यासाठी सूचीचा वापर केला जातो। आता मित्रांनो पाचवा प्रश्न बघूया, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो का? तर मित्रांनो नक्की असतो, त्यामुळे पाचव्याचं उत्तर आहे होय। तुम्ही लिहा होय, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो। आपण कोणत्या ग्रहावर राहतो? तर मित्रांनो आपण राहतो पृथ्वीवर, तर ग्रहाचं नाव लिहिणार पृथ्वी। सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? सातवा प्रश्न। तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे पूर्व, सूर्य पूर्वेला उगवतो। सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिम, पश्चिमेला तो मावळतो। 8 प्रश्न आपले झालेत, आता 9वा प्रश्न आपण घेत आहोत, मुख्य दिशांची नावे लिहिले। तर मुख्य दिशा मित्रांनो 4 आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर। पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या 4 दिशा आहेत। 10वा प्रश्न बघा, आपल्या राज्याचे नाव लिही। तर मित्रांनो आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र। आपल्या जिल्ह्याचे नाव लिही। आता मित्रांनो इथे मात्र तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात त्याचं नाव लिहा। तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुणे, मुंबई किंवा जो काही तुमचा जिल्हा असेल तिथे तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा। पुढचा प्रश्न, दिवस, 12वा प्रश्न आहे, दिवस किती तासाचा असतो? तर दिवस 24 तासांचा असतो। महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर मित्रांनो महाराष्ट्र दिन 1 मेला साजरा करतात, त्यामुळे याचं उत्तर आहे 1 मे, 1 मे। पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या उगवण्याला काय म्हणतात? तर मित्रांनो सूर्याच्या उगवण्याला 14वा प्रश्न आहे हा, तर सूर्योदय असे म्हणतात। तर याचं उत्तर आहे सूर्योदय। सूर्याच्या मावळण्याला काय म्हणतात? तर मित्रांनो ते आहे सूर्यास्त। 15वं उत्तर आहे सूर्यास्त। पुढचा प्रश्न मित्रांनो बघा काय आहे, संदेश वहनाची साधने कोणकोणती ते लिही। आता मित्रांनो फोन आहे, टपाल, तार, वर्तमानपत्र, टीव्ही ही सर्व काय आहेत? तर ही सर्व संदेश वहनाची साधने आहेत। तो उत्तर येणार फोन, टपाल, तार, वर्तमानपत्र, टीव्ही। सर्वात जलद धावणारे दळणवळणाचे साधन कोणते? तर मित्रांनो सर्वात जलद जे आहे ते सध्या तरी विमान आहे, त्यामुळे इथे उत्तर लिहा विमान। 17वं उत्तर येईल विमान। 18, मोबाईलचा उपयोग लिही। तर मित्रांनो मोबाईलचा उपयोग काय आहे तर बघा, मनोरंजन आहे, संदेश वहन आहे, शिक्षण आहे, व्यवसाय आहे, त्याचप्रमाणे बँकिंग, नेट बँकिंगसाठी उपयोग होतो। त्यामुळे तुम्ही 3-4 लिहा, मनोरंजन, संदेश वहन, शिक्षण, व्यवसाय आणि बँकिंग। टीव्हीचा उपयोग लिही। टीव्हीचा उपयोग मित्रांनो मनोरंजन तर आहेतच, परंतु शेती, वातावरण, चालू घडामोडी इत्यादी माहिती मिळवण्यासाठी, शेती, वातावरण, चालू घडामोडी इत्यादी माहिती मिळवण्यासाठी टीव्हीचा उपयोग होतो असं आपल्याला म्हणता येईल। 20वा प्रश्न मित्रांनो, मुख्य ऋतूंची नावे सांग। तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही काय आहेत? तर ही मुख्य ऋतूंची
नावे आहेत, उन्हाळा पावसाळा हिवाळा। तुझा आवडता ऋतू कोणता? मित्रांनो तुमचा आवडता ऋतू तिथे कोणता आहे, तिघांपैकी एक लिहू शकतात, ते उत्तर बरोबरच येईल। आता मी लिहिला आहे पावसाळा। कोणत्या ऋतूत थंडी वाजते? मात्र याचं उत्तर तुम्हाला हिवाळा लिहावं लागेल, कारण की हिवाळ्यामध्येच थंडी वाजते, त्यामुळे 22वं उत्तर आहे हिवाळा। पाऊस पडलात नाही तर काय होईल? नद्या, विहिरी, तलाव कोरडे पडतील, सजीवांना पाणी मिळणार नाही, पूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईल। अशा पद्धतीने मित्रांनो 23वं उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहिता येईल। पूर्ण सजीव सृष्टी जी ती काय होणार आहे, नष्ट होईल, जर पाणी मिळालं नाही तर, पाऊस पडला नाही तर। पुढचा प्रश्न बघूया। आता पूर येणे म्हणजे काय काय येणे? तर मित्रांनो याचं उत्तर असं लिहा, 24वा प्रश्न। जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी पात्राबाहेर येऊन आसपासच्या परिसरात घुसते, त्याला पूर येणे असे म्हणतात। जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी पात्राबाहेर येऊन आसपासच्या परिसरात घुसते, त्याला पूर येणे असे म्हणतात। पुढचा प्रश्न 25। वाहतुकीची साधनांची नावे लिही। तर मित्रांनो आपल्याला सांगता येतील बस, रेल्वे, रिक्षा, विमान, जहाज, सायकल, टांगा, मोटरसायकल, बैलगाडी, अजूनही तुम्हाला बरीचशी लिहिता येतील, ती तुम्ही लिहा। ही सर्व काय तर ही आहेत वाहतुकीची साधने। अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न 24 आणि 25 हा आपला पूर्ण झाला आहे। आजचा आपला परिसर अभ्यास 1 ची उत्तर चाचणी संपलेली आहे। मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, तुम्हाला अशा सर्व विषयांच्या उत्तर चाचण्या, सर्व येत्यांच्या उत्तर चाचण्या या चॅनलवर मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, टेक केअर, गुड बाय।